मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जगातले 80% सेल्फ मेड बिलेनियर्स म्हणजे जे स्वतःच्या जीवावर करोडपती झाले, अब्जाधीश झाले, ही लोक महिन्याला कमीत कमी 2 पुस्तके तरी वाचतात. मी माझ्या अनेक व्हिडिओज मध्ये सांगितले आहे. जगातली दुसरी श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स वर्षाला 50 पुस्तके वाचतात आणि अजूनही त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची समरी गेट्स नोट्स या त्यांच्या वेबसाईटवर टाकत असतात. वॉरन बफेट जगातली चौथी श्रीमंत व्यक्ती ज्यांची संपत्ती 5 लाख करोड पेक्षा जास्त आहे, ते दिवसातल्या 80% वेळ हे वाचनाला देतात. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग महिन्याला 2 पुस्तके वाचतात. एलन मस्क यांनी तर पुस्तके वाचून रॉकेट बनवले. हे सर्व सांगायचा हेतू हा की आपल्याला आयुष्यात सर्वांगाने प्रगती करायची असेल तर जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करावे लागेल आणि ज्ञान ग्रहण करायचा सर्वात सोपा आणि सर्वांना सोयीस्कर असा मार्ग म्हणजे पुस्तकांचे वाचन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगायचे कसे ते शिकवेल. मित्रांनो, मागच्या वेळी जो मी पुस्तकांवर व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही तुफान प्रतिसाद दिला आणि बऱ्याच जणांनी अजून नवीन पुस्तके वाचायला आवडतील अशी मागणी केली. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा आत्ता उजव्या बाजूला दिसत असेल. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशी 5 शक्तिशाली पुस्तके सांगणार आहे जी तुमच्या जीवनात सर्वांगाने प्रगती करण्यासाठी मदत करतील. सर्वांगाने म्हणजे पैसा, यश, कीर्ती, समृद्धी, सर्व काही मिळून देण्याचे सामर्थ्य ह्या 5 पुस्तकांमध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग सुरू करूयात. पहिले पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच, म्हणजे विचार करा आणि श्रीमंत व्हा, बाय नेपोलियन हिल. हे पुस्तक म्हणजे अक्षरशः सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे. या पुस्तकातला प्रत्येक चॅप्टर तुमचे आयुष्य बदलू शकतो. नेपोलियन हिल याने ह्या पुस्तकासाठी 20 वर्षे संशोधन केले. त्या काळातल्या 500 श्रीमंत लोकांचे इंटरव्ह्यू घेतले. त्यांच्यामध्ये कॉमन असलेल्या गोष्टींचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले गेले आहे. ह्या पुस्तकाने अनेक लोकांचे आर्थिक जीवन बदलून टाकले आहे. तुम्हाला तुमची स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची असतील तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे. दुसरे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, म्हणजे मित्र जोडा आणि प्रभावशाली वक्ता बना. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे नातेसंबंध चांगले बनवायचे असतील, मग ते घरातले असतील किंवा व्यावहारिक असतील, मग तुम्हाला हे पुस्तक वाचलेच पाहिजे. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की खरे आणि प्रेमाचे संबंध लोकांबरोबर कसे प्रस्थापित करायचे, लोकांवर छाप कशी पाडायची किंवा लोकांबरोबर तुमचे संभाषण कसे असावे, अशा अनेक गोष्टी एकदम प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप ह्या पुस्तकामध्ये दिल्या आहेत. आतापर्यंत ह्या पुस्तकाच्या 15 मिलियन कॉपीज विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकावर मी व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिसरे पुस्तक आहे इट दॅट फ्रॉग बाय ब्रायन ट्रेसी, म्हणजे काम करण्याचे नियम. मित्रांनो, हे पुस्तक वेळेचे नियोजन कसे करावे यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सध्या ह्या धावपळीच्या जगात अनेक लोकांची तक्रार आहे की त्यांना त्यांच्या परिवारासाठी वेळ मिळत नाही, त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा अनेक लोकांना कामाची चाल ढकल करायची सवय असते. अशा तक्रारी तुमच्या पण असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकामध्ये 21 वेगवेगळे मार्ग सांगितले आहे. या पुस्तकाची सुद्धा मी व्हिडिओ समरी बनवली आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. चौथे पुस्तक आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग बाय डेव्हिड श्वार्ट्स. मित्रांनो, मी अनेक लोक पाहिली आहे ज्यांना मोठा विचार कसा करायचा हेच माहिती नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जगात गोष्टी 2 वेळा घडतात, पहिल्यांदा मनात आणि नंतर बाहेर प्रत्यक्ष जगात. तुमचे विचारच जर छोटे असतील तर आयुष्यात मोठे कसे व्हाल. ह्या पुस्तकामध्ये लेखकाने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. लोक मोठा विचार करायला का घाबरतात, आपली ध्येय मोठी कशी ठेवायची, आपल्या मनातले नकारात्मक विचार कसे घालवायचे, असे अनेक विषय ह्या पुस्तकामध्ये दिले आहे. तुम्ही सुद्धा स्वतःला कमी समजत असाल आणि मोठा विचार करायला घाबरत असाल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. पाचवे पुस्तक आहे हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग, म्हणजे चिंता सोडा सुखाने जगा, बाय डेल कार्नेजी.
मित्रांनो, जगामध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक जण नुसता एकमेकांशी स्पर्धा करतोय. या स्पर्धेच्या युगामध्ये माणूस सतत ताणतणाव, स्ट्रेस, चिंता, टेन्शन यामध्ये आपले आयुष्य जगत आहे आणि त्याला यातून बाहेर कसे पडायचे हेच कळत नाहीये. तुमच्या पण आयुष्यात स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव सारखा त्रास देत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने स्टेप बाय स्टेप अनेक युक्त्या सांगितल्या आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा स्ट्रेस, टेन्शन बऱ्यापैकी कमी करू शकता. या पुस्तकाने माझ्या आयुष्यात सुद्धा मला खूप मदत केली आहे. या पुस्तकाची व्हिडिओ समरी मी आधी बनवली आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. मित्रांनो, तुमची जर खरंच आयुष्यात काहीतरी मोठं करायची इच्छा असेल तर ही 5 पुस्तके तुम्हाला अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन करतील ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. ह्या सर्व पुस्तकांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही ती विकत घेऊ शकता. या लिस्ट मधल्या काही पुस्तकांची मी समरी बनवली नाही. तुम्हाला त्यांची व्हिडिओ समरी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण जेवढी आपण प्रगती करू तेवढा आपला देश प्रगती करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.